श्री स्वामी समर्थ नमस्कार। अन्नाला आपल्याकडे पूर्ण ब्रह्म समजले जाते, तरीसुद्धा नकळतपणे आपल्या हातून अन्नाचा अपमान होतो, त्यामुळे कोणत्याही प्रकारे अन्नाचा अनादर होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक असते। अन्नाबाबत धार्मिक शास्त्रामध्ये काही नियम सांगण्यात आले आहेत, ते आता आपण पाहूया। पहिलाच खूप साधा आणि सोपा नियम आहे, जर का आपण काही कामासाठी घराबाहेर गेला असेल आणि परत घरी आल्यावर हात आणि पाय स्वच्छ धुवून नंतरच जेवायला बसावे, यामुळे आपण आजारी पडणार नाही, तसेच आपल्या पायाला आणि हाताला लागलेली धूळ आणि घाण आपल्या घरात इतरत्र पसरणार नाही। हा नियम आहे जमिनीवर बसून जेवावे। शास्त्रानुसार जमिनीवर बसून अन्न खावे, असे केल्याने पृथ्वीच्या सकारात्मक लहरी पायातून आपल्या शरीरात प्रवेश करतात व त्याचा अनुकूल परिणाम आपल्या शरीरावर होतो। जेवणाची सुरुवात ही देवाच्या नामस्मरणाने करावी, शक्य असल्यास देवाला नैवेद्य दाखवून करावी। पृथ्वी तलावरील सर्व लोकांना व प्राणीमित्रांना सुद्धा जेवण मिळावे, कोणीही उपाशी राहू नये अशी प्रार्थना नक्की करावी। शास्त्रानुसार अन्न ग्रहण करताना श्लोक तरी म्हणावा, त्यामुळे अन्न आपल्या शरीरात चांगल्या प्रकारे शोषले जाऊन आपण मानसिक व शारीरिकदृष्ट्या निरोगी राहतो। 4. शास्त्रानुसार जेवताना ताटात 3 पोळ्या एकत्र घेऊ नये। हिंदू धर्मात पूजा किंवा कोणत्याही शुभकार्यादरम्यान 3 क्रमांक अशुभ मानला जातो। अन्न खाणे शुभ कार्यात गणले जाते, ज्याचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी असतो, त्यामुळे जेवताना ताटात 3 रोट्या कधी एकत्र घेऊ नयेत। 5. केळीच्या पानावर किंवा पत्रावळीवर भोजन केले असता त्यातील आयुर्वेदिक घटक शरीराला लाभदायक ठरतात व पाण्याचा अपव्यय टळतो। आपण घरात जेवण करत असताना काही गोष्टी नक्की पाळाव्यात, जसे की रोज घरात जेवण करताना आपले मुख हे उत्तर किंवा पूर्व दिशेला राहील याची काळजी घ्यावी, तसेच घरात जेवण करताना कधीही पायात बूट किंवा चप्पल घालून जेवण करू नये। धार्मिक शास्त्रानुसार जेवल्यानंतर ताटात हात कधीही धुवू नयेत व जेवणाच्या ताटात अन्न कधीही ठेवू नये, असे केल्याने माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा यांचा कोप होतो, त्याच्या विपरीत परिणामामुळे व्यक्तीचे पैसे कमी होऊ लागतात। शक्य असेल तर दिवसातून एक वेळचे जेवण हे कुटुंबातील सर्वांना एकत्र करून जेवावे, तसेच जेवण हे शक्यतो स्वयंपाकघरात बसूनच जेवावे अशी मान्यता आहे, त्यामुळे राहू ग्रह शांत राहतो। पंक्तीत किंवा 4 चौघाबरोबर जेवायला बसताना आपले जेवण झाल्यावर उठून जाऊ नये हा शिष्टाचार आहे। दुसऱ्याचे होईपर्यंत थांबावे, म्हणजे त्यांना ओलांडून जाण्याची वेळ येत नाही आणि त्यांचा अपमानही होत नाही। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।